speranza. Jesus. आज पुण्यामध्ये निर्भय बोलो या सभेच्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विचार आंदोलन केलं जात आहे, याचा निषेध आम्ही महाविकासाकडचे एनडीए आलेले सगळे पक्ष करतोय. म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं. दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार मांडण्यासुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जात आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होत आहे, पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितोय, तुम्ही कितीतरी आमच्या उचलून केला, किती जरी दादागिरी केली, तरी निर्भय मनाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांचं मनपरिवर्तन नक्की करू आणि हा देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय हे निश्चित उघड करू. पत्रकार निखिल वागळे यांची या ठिकाणी जाहीर सभा होती, त्यांच्यासोबत असीम सरोदे असतील, विशंबर चौधरी असतील, अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होतंय. देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कायदा काय आहे हे कळावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये, पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी असेल, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला नाही जुमानता, ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान महाविकास आघाडीने दिलंय त्यासाठी या ठिकाणी पोहोचलो आहोत. भारतीय जनता पार्टीचा विरोध हा पूर्णपणे मोडून काढण्याचं आम्ही ठरवलंय आणि तो मोडून काढू आणि सभा यशस्वी करून दाखवू.